राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराच्या अध्यक्षा वंदना चव्हाण यांनी भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा कॉपी केल्याचा आरोप केलाय. या आरोपाला प्रत्युत्तर देत पुणे महानगरपालिकेत सत्तेवर असणाऱ्या कारभाऱ्यांनी शहरातील अॅम्युनिटी स्पेसचा विचार केला का असा सवाल करत भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगवले यांनी राष्ट्रवादीनंच जाहीरनामा कॉपी केल्याचा आरोप केलाय. पुणे महापालिकेत सत्तेवर असणाऱ्या कारभाऱ्यांनीच शहरातील अॅम्युनिटी स्पेसचा विचार केला का असा सवाल करत योगेश गोगावले यांनी राष्ट्रवादीनेच आमच्या जाहीरनाम्याची कॉपी करत त्यांनी स्वतःचा जाहीरनामा पुणेकरांसमोर सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराच्या अध्यक्षा वंदना चव्हाण यांनी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा कॉपी केला असा आरोप केला होता. त्याला भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी उत्तर देत पुणे पालिका निवडणुकीपूर्वी भाजपने 41 प्रभागाचे प्रारूप जाहीरनामे जाहीर केले होते. त्यावर 25,000 अधिक पुणेकरांनी आपल्या प्रतिक्रिया पाठवल्या होत्या. त्यांच्या सूचनांचा आदर करून भाजपाने आपला जाहीरनामा सादर केला. त्यामुळे हा आरोप फसवा असून त्यावर त्यांनी चिंतन करण्याची गरज आहे असं मत योगेश गोगावले यांनी व्यक्त केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसने काल पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन असा एक आरोप केला जो हास्यास्पद स्वरूपाचा आहे. त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा जो जाहीरनामा आहे तो त्यांच्या जाहीरनाम्याची कॉपी आहे. यासाठी आज मी विशेष पत्रकार परिषद आयोजित केली आहे आणि मला असं स्पष्टपणाने सांगायचं आहे की पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी 26 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीनं 41 प्रभागांचे प्रारूप जाहीरनामे प्रकाशित केले होते. त्या प्रारूप जाहीरनाम्याची ही कॉपी ही आम्ही सगळ्या पुणेकरांना वाटलेली आहे. वेगवेगळ्या मतदारांपर्यंत ही आम्ही पोचती केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरती 20 जानेवारीपर्यंत लोकांच्या प्रतिक्रिया जवळजवळ 25,000 आलेल्या आहेत. या प्रतिक्रिया सूचनांचा विचार करून आम्ही अंतिम प्रारूपचा अंतिम स्वरूपामधला जाहीरनामा हा प्रभागनिहाय जसा 15 तारखेला प्रकाशित करणार आहोत तसाच आम्ही तो जाहीरनामा आमचा प्रकाशित केला. याच्यातला प्रत्येक मुद्दा मग तो कौशल्य विकासाचं केंद्र असो, याच्यातलं योग केंद्र असो, महिला उद्योग गटाचा विषय असो किंवा या ठिकाणी असलेली विद्यार्थ्यांची जी मोठ्या प्रमाणावरती संख्या आहे जी जिल्ह्यातनं प्रांतातनं आणि अन्य राज्यातनं देखील या ठिकाणी येते, यांच्यासाठीचा अभ्यासिकेचा मुद्दा असेल, स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातले मुद्दे असतील, वेगवेगळ्या गार्डन्सचा बहुउद्देशीय वापर असेल, या साऱ्या गोष्टी ह्या आम्ही अतिशय मोकळेपणाने स्पष्टपणाने सांगितल्या होत्या की केंद्राच्या आणि राज्याच्या असलेल्या योजना या प्रभावीपणे राबवायच्या असतील तर महापालिकेच्या केंद्रांनी त्या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे. कारण या 700+ असलेल्या 97 ज्यांची नोंद आहे 2014 या सगळ्या अॅम्युनिटी स्पेसेस याचा आम्ही वापर करणार हे आम्ही सांगितलं होतं. मला नागरिकांना मतदारांना आणि आपल्याद्वारे सगळ्या जे ऐकतायत त्यांना मला सांगायचं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये ज्यांचं पुणे शहरामध्ये कारभारी पद होतं त्यांनी या बहुउद्देशीय केंद्रांचा विचार केला का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या अॅम्युनिटी स्पेसेसचा विचार केला का? या अॅम्युनिटी स्पेसेसचा विचार आपण केला नाही ही वस्तुस्थिती आहे. आज उलट आमची कॉपी त्यांनी केलेली आहे कारण आम्ही या संदर्भामधला प्रारूप जाहीरनामा प्रत्येक प्रभागाचा त्या ठिकाणी असलेल्या उपलब्ध अॅम्युनिटी स्पेसेस जी प्रॉपर्टी महापालिकेची आहे त्या संदर्भातला विचार मांडणारा पहिला पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे कॉपी करण्यासारखे हास्यास्पद आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने करू नये. त्यांनी केलेला 10 वर्षाचा सगळा लेखाजोखा मतदारांपर्यंत आहे त्यामुळे त्याची आम्हाला चिंता नाही. धन्यवाद. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.